नमस्कार, मी नम्रता. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. पाहूया शहरातील सविस्तर वृत्त न्यूज रिपोर्ट मध्ये. KDMC परिवहन उपक्रमातील 69 बस लिलाव विक्रीसाठी काढण्यात आल्या आहेत. महापौरसह सर्व पदाधिकाऱ्यांनी बस डेपो जाऊन बसेची पाहणी केली. फक्त 5 ते 6 वर्ष जुन्या बसेची दुरावस्था बघून पदाधिकारी देखील हैराण झाले होते. यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर आता कारवाई करणार असल्याचे सांगितले जात आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन उपक्रम नेहमी वादाच्या भोवऱ्यात असते. KDMT मध्ये भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप होत राहिला आहे. सध्या KDMC परिवहन विभागाचे 69 बसेस या लिलाव साठी काढण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावानंतर KDMC महापौर विनीता राणे, उपमहापौर उपेक्षा भोईर, स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे, बाल कल्याण सभापती रेखा राजन चौधरी, सभापती परिवहन मनोज चौधरी, नगरसेवक विकास म्हात्रे, नगरसेवक सचिन बासरे, नगरसेविका ताजिला आयाज मोलवी सह सर्व पदाधिकाऱ्यांनी KDMC च्या बस डेपोत जाऊन बसेची दुरावस्था बघून पदाधिकारी हैराण झाले होते. फक्त 5 ते 6 वर्ष जुन्या बसेस अतिशय वाईट परिस्थितीत पाहायला मिळाल्या. बसच्या या दुरावस्थेसाठी जबाबदार सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर आता ठोस कारवाईची निर्णय या पाहणी दौऱ्यादरम्यान करण्यात आला आहे. दीपेश म्हात्रे, स्थायी समिती सभापती KDMC, या प्रकरणावर परिवहन व्यवस्थापक मारुती खोडके यांचे म्हणणे आहे की मनुष्यबळ आणि दुरुस्ती अभावी बसेची परिस्थिती झाली आहे. मात्र मनुष्यबळ का कमी आहे आणि दुरुस्तीचे काम कोणाचे आहे याचे उत्तर कोण देणार? परिवहन समितीकडून 69 बसेसची लिलावाद्वारे विक्री करण्याचा प्रस्ताव महासभेपुढे पाठला होता. त्या अनुषंगाने त्यांनी महापौरांच्या आदेशाखाली हा पाहणी दौरा आयोजित केला होता. त्यांनी आता बसेसची पाहणी केली आहे. अंतिम निर्णय महापौर मॅडमच्या आदेशाला कमिटी घेणार. ह्या नवीन बसेस नाही, ह्या 2011, 2012, 2013 अशा मागील सेगमेंटच्या बसेस आहेत आणि मनुष्यबळाअभावी किंवा मेंटेनन्स अभावी त्या उभ्या आहेत. JNRM TP1 आणि TP2 ज्या महापालिका क्षेत्रामध्ये आम्हाला बसेस मिळाल्या होत्या, या बसेसची परिस्थिती गेल्या 5 वर्षामध्ये अत्यंत वाईट झाली आहे. याच्यामध्ये काही अधिकारी जबाबदार आहेत, काही आमचे कर्मचारी जबाबदार आहेत. यांच्यावरती तातडीने कारवाई करायचं काम आम्ही करतो आहे. ज्या बसेस सुस्थितीत करता येतील त्यांचे रिपेअरिंग करून त्या रस्त्यावर कशा धावतील आणि नागरिकांना चांगल्यात चांगल्या सुविधा कशा देता येतील याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे. परंतु सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे की या बसेसमध्ये जी दिरंगाई झाली आणि या बसेस यांची परिस्थिती अशी होण्यासाठी कोण जबाबदार आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्याचं काम आम्ही करणार आहोत. तर नगरसेवकांनी सांगितलेलं आहे की काही बसेस आम्ही बनवतो आणि ते बाहेर चालवतो आणि त्याच्याबरोबर काही बसेस जे पूर्ण काम करणे त्यांचे काय उपयोग करतात? नाही, त्या नगरसेवकांनी तशी मागणी आयुक्तांकडे लेखित स्वरूपात केली पाहिजे. परंतु आता काही बसेस आम्ही ई टॉयलेटसाठी आयुक्तांकडनं मागितल्यात. बहुतेक तरी 2 बसेस आयुक्त प्रायोजिक तत्वावर देणार आहेत आणि त्या 2 बसेसमध्ये आपण ई टॉयलेट करतो आहे. किती बसेस? 2. व्हिडिओ रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. तर या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. 9320420420. नमस्कार.